आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर हे आपण करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। आजचा हा ऐतिहासिक सोहळा या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार मी आणि देवेंद्रजी दोघेही झालो याचा देखील आम्हाला अभिमान आहे। खरं म्हणजे या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर देण्याचा निर्णय आमच्या काळात होतोय हे आमचं भाग्य आहे। आणि खरं म्हणजे आई राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कर्तृत्व हिमालया एवढं होतं आणि त्यामुळे या तुमच्या या नाव दिल्यामुळे या नगरचा मान देखील हिमालया एवढा उंच होणार आहे। आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। आपल्या खरं म्हणजे जे जे काय आपण या ठिकाणी मागणी केलेली आहे त्यासाठी आपलं सरकार जे आहे हे सर्वसामान्य माणसाला न्याय देणारं सरकार आहे, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आहे। आणि मगाशी गोपीचंद भाऊंनी सांगितलं की ज्यांनी इथं येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्याला केवळ त्या मागच्या सरकारला 20 दिवसांमध्ये घालवण्याचं काम देखील आम्ही करून टाकलं। खरं म्हणजे हे राज्य जनतेचं आहे, हे राज्य सर्वसामान्य लोकांचं आहे आणि म्हणून या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं कामच आम्ही करणार हा शब्द या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो। आणि म्हणून महाराष्ट्राची भूमी ही रत्नांची खान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेला महाराष्ट्र आणि या भूमीचा वारसा वसा वाहणाऱ्यांची एक मोठी मांदियाळी आहे। आणि यात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं नाव देखील अग्रक्रमाने अभिमानाने आपण घेतोय कारण त्यांचं कर्तृत्व होतं, त्यांचं काम त्यांचं कर्तृत्व त्यांनी जनतेसाठी केलेला त्याग हा सर्वश्रुत आहे। आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने आज समाजातल्या प्रत्येक घटकाची माणसांची तसेच पशु पक्षी वाटसरू साधू संत यांची काळजी घेणाऱ्या गोष्टींची अहिल्यादेवीने उभारणी केली। देवळं धर्मशाळा पूल बांधले नद्यांचे घाट ओऱ्या बारव विहिरी तळी तलाव अशा कित्येक गोष्टींची काळजी आपल्या अहिल्यादेवी होळकरांनी घेतली। त्यांनी राज्यकारभाराचा आदर्श आपल्या समोर उभा केला, त्यांच्या राजकारभारातील अनेक गोष्टींचा दाखला आजही दिला जातो आणि त्यांनी प्रशासकीय कारभाराचा उत्तम धडा आपल्या सगळ्यांना घालून दिलेला आहे। आणि म्हणूनच मी मगाशी म्हटलं की या अहिल्यादेवींनी भारताला प्रशासकीय संरचनेची मोठी देणगी दिलेली आहे, ती सर्वोत्तम आणि
अनुकरणीय आहे आणि म्हणूनच त्या काळी देखील त्यांनी जमीन महसूल शेतसारा चलन व्यवस्था संरक्षण व्यवस्था न्याय व्यवस्था किल्ल्यांच्या देखभालीची व्यवस्था तसे टपाल सेवा म्हणजे डाक व्यवस्थाही सुरू केली. महिलांचं शिक्षण असेल शेतकऱ्यांना आपल्या न्याय असेल आणि म्हणून त्या काळामध्ये शेतकरी आणि कष्टकऱ्यांची चिंता देखील त्यांनी वाहिली त्यांच्या कल्याणासाठी जितकं करता येईल तेवढं केलं आणि म्हणूनच मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले आणि गोपीचंद देखील म्हणाले या सरकारने शेतकऱ्याचा पीक विम्याचे पैसे देखील भरण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि जसं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांची शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपयाची आपल्या सरकारने देखील नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांसाठी 6,000 रुपयाची म्हणजे आता शेतकऱ्याला वर्षाला 12,000 रुपये मिळतील आणि म्हणून असे अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत आणि आपल्या मनातले जे निर्णय आहेत त्यासाठी आपण किती 1,000 आपण देखील या आपल्या अहिल्या देवींच्या भक्तांसाठी या सरकारने अहिल्यादेवी सहकारी तत्वावरच्या महामंडळाला 10,000 कोटींची तरतूद केलेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. मगाशी आपण म्हणाला 298 299 नंतर 300 320 जयंती अहिल्यादेवींची अशी होईल की जगातल्या सगळ्यांना हेवा वाटेल अशी जयंती आपण करूया. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना आणि काय बाकी काय छोटं मोठं असेल ते सगळं करू आपण, काही काळजी करू नका. आम्ही दोघ जण आहोत एका बैठकीमध्ये, गोपीचंदराव रामभाऊ एक बैठक घेऊ आणि या बैठकीमध्ये जे जे काय असेल एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद बघितल्यानंतर करायलाच लागेल आम्हाला सगळं. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.